धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तुरळक पावसाची हजेरी, सर्वत्र ढगाळ वातावरण, गव्हासह फळबागांनाही बसणार फटका. माढा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्याचा पिकांना फटका. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या फटक्यानं हिरावला. पेपरफुटी प्रकरणी सागरखेरडा पोलिसांची मोठी कारवाई. शिक्षकांनीच पेपर व्हायरल केल्याचं तपासात निष्पन्न. एकूण 5 जणांना अटक. रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार. उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेकडे सर्वांचं लक्ष. संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्या दोघांना भांडुपमधून अटक, तर ठाण्यातून 2 संशयित ताब्यात. आरोपींच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला. राज ठाकरेंशी चांगले संबंध असल्यानं भेट घेणार. आमदार रवींद्र धंगेकरांचं झी 24 तासच्या मुलाखतीत वक्तव्य. आशीर्वाद घेण्यासाठी गिरीश बापटांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेच्या बजेटवरील ठाकरे गटाच्या आक्षेपानंतर महापालिका आयुक्त चहल यांचा मोठा निर्णय. 227 प्रभागांमध्ये समान निधी वाटप. पंतप्रधान मोदींचा 2 दिवस पूर्वोत्तर राज्यांचा दौरा. 7 मार्चला मेघालय आणि 8 मार्चला त्रिपुरातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात होणार सहभागी. देशभर नव्या फ्लूची साथ. आयसीएमआर आणि आयएमएच्या मार्गदर्शक सूचना. H3N2 विषाणूच्या प्रादुर्भावाची सतत खोकला आणि ताप ही लक्षणं. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण अधिक. मुंबईच्या हवेत सुधारणा नाहीच. शनिवारी नोंदवला गेला खूपच खराब हवा गुणवत्ता निर्देशांक. इन्फ्रास्ट्रक्चर आणि बांधकाम प्रकल्पांमुळे वायू प्रदूषणात वाढ. डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील शांती उपवन इमारतीच्या एफविंगला तडा. 240 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर योगेश शर्मा आणि उपअधिष्ठाता डॉक्टर सुचितकुमार कामखेडकर निलंबित. मुख्यमंत्र्यांसमोर रुग्ण नातेवाईकांनी वाचला होता तक्रारींचा पाढा. माथेरानमधील ई रिक्षा सेवा आजपासून बंद. विद्यार्थी पर्यटकांना बसणार फटका. सुप्रीम कोर्टाची प्रायोगिक तत्वाची 3 महिन्यांची मुदत संपली. सेवा सुरू ठेवण्याची नागरिकांची मागणी. मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. लोकलचं वेळापत्रक कोलमडणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठी 8 मार्चपासून अर्ज विक्री. सोडत 10 मे रोजी ठाण्यात. जाहिरात 6 मार्चला प्रसिद्ध होणार. मुंबईची पूर्व उपनगर आणि शहरातील काही भागात 9 मार्चच्या 10 वाजल्यापासून ते 11 मार्चच्या 10 वाजेपर्यंत 10% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या ठाण्यातील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. पुणे महानगरपालिकेकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला दिनाची खास भेट. अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय. पीएमपीकडूनही तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची घोषणा. येवलेकरांनी जपली होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा. यंदा टिमक्यांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न रेखाटून वेधलं लक्ष. उत्तरेत होळी सेलिब्रेशनला सुरुवात. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर लोक खेळले राख होळी, तर वृंदावनमध्ये परदेशी नागरिकांचंही फुलांनी होळी सेलिब्रेशन. भारतीय जवान पक्ष्यांप्रमाणे हवेत उडू शकणार. जेटपॅक सूटची सैन्याकडून आग्र्यात चाचणी. विशेष मोहिमांसाठी होणार वापर. येत्या काही महिन्यात एल निनोमुळे जागतिक स्तरावर तापमान वाढीचं संकट. जागतिक हवामान संघटनेचा इशारा. पाकिस्तानला चीनकडून पुन्हा नवीन कर्ज. 3 हप्त्यांमध्ये चीन देणार 1.3 अब्ज डॉलर्स. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांची माहिती. अमेरिकेत कॅलिफोर्नियातील हिमवादळामुळे 13 शहरांमध्ये आणीबाणी घोषित. 9 जणांचा मृत्यू. 70,000 अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित. पेरूमध्ये सरकारविरोधात जोरदार निदर्शनं. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 60 जणांचा मृत्यू.
आणि विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यातून मुंबईची विजयी सुरुवात. मुंबईच्या भेदक गोलंदाजी समोर गुजरातचा 143 धावांनी दारुण पराभव. हरमनप्रीतचं तुफानी अर्धशतक. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.